कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चैप्टर मध्ये आपण प्रैक्टिस सेट 5.2 सोडवत होतो. 9 पर्यंत उदाहरण आपण कालच्या तासात सोडवलेले. पहा पुढचं गणित पुस्तक समोर घ्या, कारण मी थोडक्यात उदाहरण लिहिले आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स व्हिच ट्रायसेक्ट द सेगमेंट AB. ट्रायसेक्ट याचा अर्थ तीन समान भाग करणे. सेगमेंट AB ज्याचे एंड पॉइंट्सचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, आणि मग याला ट्रायसेक्शन करणारे पॉइंट्स म्हणजे याचे तीन समान भाग करणारे पॉइंट्स चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. आता लक्षात घ्या, ट्रायसेक्शन एखाद्या सेगमेंटचं जर करायचं असेल तर त्या सेगमेंटवर किती पॉइंट्स रिप्रेझेंट करावे लागते. बघा छोटंसं उदाहरण, समजा एक दोरी आहे, दोरीचे तीन समान भाग करायचे, तर आपल्याला त्या दोरीला दोन ठिकाणी कट करावं लागेल. त्याचप्रमाणे या सेगमेंट AB चे तीन इक्वल पार्ट करायचे, म्हणजे त्याला ट्रायसेक्ट करायचे. बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल पार्ट, ट्रायसेक्ट म्हणजे तीन इक्वल पार्ट. त्यासाठी आपल्याला फक्त दोनच पॉइंट या सेगमेंटवर रिप्रेझेंट करायचे. सेगमेंट इक्वल दिसतील असे पॉइंट्स घ्यायचे. एक्झॅक्ट माप मोजून घेण्याची गरज नाही. पहा, हे दोन पॉइंट सेगमेंट AB वर घेतल्यामुळे सेगमेंट AP, सेगमेंट PQ आणि सेगमेंट BQ असे तीन पार्ट्स मिळतात, आणि ते ऑब्व्हियसली इक्वल असतील कारण ट्रायसेक्ट करणारे पॉइंट असं सांगितलेलं आहे. मग आपण त्यांना नाव दिलं P आणि Q. लेट पॉइंट्स P and Q ट्रायसेक्ट द सेगमेंट AB. किंवा असे लिहिता येतं, पॉइंट्स P and Q डिवाइड सेगमेंट AB इन 3 इक्वल पार्ट्स असं म्हटलं तरी चालत. हे करण्यासाठी आपण आकृती काढलो, त्याच्यामुळे आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं होईल. या उदाहरणात ही आकृती काढायची आपल्याला. मग P आणि Q या सेगमेंट AB वर तीन समान भाग करणारे पॉइंट घेतलो, याचाच अर्थ AP इक्वल टू PQ इक्वल टू BQ असं आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे, मग आता या पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. आपण काय करू, हे A आणि B चे जे कोऑर्डिनेट्स आहेत यांना X1 Y1 X2 Y2 मानू. सपोज हे समोर लिहिलं तरी चालतं, पुढे किंवा इथे लिहिलं तरी चालतं. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A आर X1 Y1 अँड पॉइंट B आर X2 Y2. बघा, याला X1 Y1 म्हणलो आणि यांना X2 Y2 मानलो. आता इथे पॉइंट P किंवा Q कोणाचे अगोदर कोऑर्डिनेट्स फाइंड करा. आपण P चे पहिल्यांदा फाइंड करू. मग हा P या सेगमेंट AB ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो हे जर आपल्याला माहित झालं तर बायसेक्शन फॉर्म्युला P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतात. कारण आपल्याला A चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत, B चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत, पॉइंट B चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. जर m = n म्हणजेच रेशोची व्हॅल्यू माहित झाली तर हे व्हॅल्यूज माहीत आहेत, बायसेक्शन फॉर्म्युला आपल्याला P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतील, आणि मग नंतर Q चे फाइंड करणं सोपं आहे. मग हा पॉइंट P सेगमेंट AB ला तसं ऑब्झर्वेशनने कळतं आपल्याला, हा 1 पार्ट आहे आणि हे दोन एकत्र केलं तर 2 पार्ट्स होतात. पॉइंट P सेगमेंट AB ला 1:2 या रेशोमध्ये डिवाइड करतोय हे इथं इक्वेशन आपल्याला मिळवायचं. तसं डायरेक्ट लिहिलं तर ते मार्क देताना मात्र गृहित धरले जात नाही. म्हणून इथे पहा,
AP is to PB या दोन सेगमेंटचा रेशियो मिळतो AP is to PB हे PB ची किंमत मला असं लिहिता येतं कोलिनियर असल्यामुळे PQ + QB याला मार्क्स आहेत नेक्स्ट AP is to हा न्यूमरेटर जशा तसा PQ + QB च्या ऐवजी मी AP च सबस्टिट्यूट करू शकतो कारण हे तिघही इक्वल आहेत PQ QB आणि AP हे इक्वल आहेत कारण हे पॉइंट्स P आणि Q सेगमेंट AB ला ट्रायसेक्ट करतात बघा त्याचाच अर्थ आहे बायसेक्ट म्हणजे दोन समान भाग करणे ट्रायसेक्ट म्हणजे तीन समान भाग मग PQ + QB ची किंमत मी AP ठेवतोय जेणेकरून लाइक टर्म्स येतील आणि मग हा न्यूमरेटर AP हा सेकंड टर्म AP + AP 2AP मिळतंय आणि मग इथं हे AP एलिमिनेट झाले तर इथं न्यूमरेटर 1 राहतो आणि डिनॉमिनेटर 2 राहतो देयरफॉर AP is to PB 1:2 AP is to PB ह्या रेशियोची व्हॅल्यू 1:2 मिळाली दॅट इज आपल्याला m:n हे 1:2 घेता येतं आणि x1 y1 x2 y2 ऑलरेडी आपण वर मानलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे ह्या दोन ओळी इथं लिहिलं तरी चालतं किंवा इथं गृहित धरलं तरी चालतं आणि मग आता बाय सेक्शन फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू m x2 इथं असं लिहा बाय सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स कोणाचे पॉइंट करतोय आपण ऑफ पॉइंट पी ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करतोय ते तिथं रिप्रेझेंट करायचं लिहायचं बाय सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर मग एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू m x2 + n x1 / m + n अँड वाय कोऑर्डिनेट इज इक्वल टू m y2 + n y1 / m + n इज इक्वल एम ची व्हॅल्यू माहीत आहे एन ची व्हॅल्यू माहीत आहे x1 y1 x2 y2 मी इथं बघा पेन्सिलनं लिहिलेलं आहे किमती ठेवायला सोपं जातं तुम्ही पण असं लिहू शकता ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू फाईंड करतोय आपण एम ची व्हॅल्यू 1 आहे एन ची व्हॅल्यू 2 आहे लक्षात घ्या तुम्ही इथं लिहू शकता देअरफोर m = 1 n = 2 सेपरेट करून लिहिता येतं एम ची व्हॅल्यू 1 × x2 ची व्हॅल्यू -4 प्लस एन ची व्हॅल्यू 2 × x1 ची व्हॅल्यू पण 2 / 1 + 2 याला सिम्प्लिफाय करू आपण -4 + 4 / 3 या दोघांचा डिफरन्स 0 येतो 0/3 झिरोला कशानेही डिवाइड करा क्वेश्चन 0च येतो हा झाला एक्स कोऑर्डिनेट पॉइंट पी चा सेम वाय कोऑर्डिनेट फाइंड करायचे एम ची व्हॅल्यू 1 × y2 -8 प्लस एन ची व्हॅल्यू 2 आणि वाय 1 / 7 / 1 + 2 इज इक्वल टू -8 + 14/3 दोघांचा डिफरन्स 6/3 इज इक्वल टू 2 दिस इज द y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P पहा बाय सेक्शन फॉर्म्युला आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स फाइंड केलो इथं एकत्र लिहू शकतो आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P आर 0, 2 हे 0, 2 कोणाचे कोऑर्डिनेट मिळाले पॉइंट P चे आता Q चे पण आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत हे बघा हे इक्वेशनचे विचार PQ AP = PQ = BQ आहे आता B चे कोऑर्डिनेट मला माहित झालेत B चे ऑलरेडी इथं माहित आहेत पहा आता काय होईल हे दोघं इक्वल आहेत PQ = BQ याचा अर्थ काय म्हणता येईल Q हा PB चा मिडपॉइंट आहे आणि मग सेक्शन फॉर्म्युलेच्या नंतर आपण मॉडिफाईड करून एक फॉर्म्युला मिळवलो ज्याचं नाव आहे मिडपॉइंट फॉर्म्युला त्या फॉर्म्युल्यानुसार
क्यू चे कोऑर्डिनेट्स आता आपल्याला फाइंड करता येतील, कारण या दोन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आता माहित आहेत. बी चे दिलेले आहेत, पी चे आता आपण ऑलरेडी फाइंड केले होते. मग याच्यानंतरचा भाग बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू आर कसे लिहायचे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. Coordinates of point Q R. मग midpoint formula मध्ये x coordinate चा formula x1 plus x2 by 2 आणि y coordinate म्हणजे y1 plus y2 upon 2. मग x1 x2 आता पाहा Q PB चा midpoint आहे. वाटलं इथे एक ओळ लिहा, Q is midpoint of PB. Therefore, by midpoint formula, coordinates of point Q are म्हणजे पूर्ण स्पष्ट होतं. मग Q चा x coordinate आपण या Q चे coordinates find करतोय, त्यासाठी PB चे coordinates वापरायचे. इथे कळण्यासाठी पेन्सिल ने x y1 आणि हे x2 y2 असं लिहा, म्हणजे किमती ठेवायला सोपं जातं. x1 plus x2, x1 ची वैल्यू 0 आणि x2 ची वैल्यू -4, किंवा वाईस वर्सा पण चालतं, -4 plus 0 केलं तरी चालतं. या दोघांची बेरीज -4 upon 2 भागाकार येतो. -2 हा आहे x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट y1 plus y2 हा y12 आणि y2 -8, वाईस वर्सा पण चालतं भागिले 2. या दोघांची वजाबाकी -6 येतात आणि भागाकार येतात -3, हा झाला वाय कोऑर्डिनेट. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू -2 आणि -3. अशा प्रकारे शेवटी एकत्रित उत्तर लिहायचं. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर 0,2 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू आर -2,-3. आता पुढील दोन उदाहरणे हे असेल, याच्या पुढचं असेल आत्ताच्याच उदाहरणाप्रमाणे आहेत. हे उदाहरण तर खूप सोपं आहे पहा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स विच डिवाइड सेगमेंट ए बी इन फोर इक्वल पार्ट्स. म्हटलंय बायसेक्ट म्हणजे दोन, ट्रायसेक्ट म्हणजे तीन. आता त्याच्या पुढे फोर इक्वल पार्ट्स, फाईव्ह इक्वल पार्ट्स असं देतात. फोर इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करा. फॉर अंडरस्टँडिंग सेगमेंट ड्रॉ करायचं. हा सेगमेंट ए बी तुम्ही ए या बाजूला किंवा ए या बाजूला घेतला तरी चालतो. ए चे कोऑर्डिनेट -14,-10, बी चे कोऑर्डिनेट 6,-2 असं दिलेलं आहे. आता या सेगमेंटचे फोर इक्वल पार्ट करण्यासाठी आपल्याला किती पॉइंट्स घ्यावे लागतील? सिंपल आहे. याच्या अगोदर ट्रायसेक्ट करण्यासाठी दोन पॉइंट घ्यायचे होते, चार इक्वल पार्ट करण्यासाठी एक कमी पॉइंट घ्यायचा, म्हणजे तीन पॉइंट घ्यायचे. कळतं आपल्याला रफ मध्ये? एक, दोन, तीन. आणि सर्व पेन्सिलनं करायचं, म्हणजे काही त्याच्यात चुकलं असेल तर ते आपल्याला करेक्ट करता येतं. मग यांची नावं आपण पी क्यू आर असं मानू. बघा किती इक्वल पार्ट झाले, एक, दोन, तीन, चार. चार इक्वल पार्ट करण्यासाठी तीन पॉइंट सफिशियंट आहेत. काय नाव दिलं त्यांना आपण? पी क्यू आणि आर. मग ते लिहायचे, लेट पॉइंट्स पी कॉमा क्यू अँड आर डिवाइड्स सेगमेंट ए बी इन फोर इक्वल पार्ट्स. देअरफोर त्याच्यामुळे काय होतं, फोर इक्वल पार्ट्स म्हटल्यानंतर याच्या अगोदरच सारखं ए बी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू आर बी किंवा पी आर म्हणा, हे चार इक्वल पार्ट्स येतात. आता बघा फार सिंपल आहे. आपल्याला सर्वात पहिल्यांदा या क्यू चे कोऑर्डिनेट फाइंड करणं सोपं आहे. पहा कसं सोपं आहे, हे बघा ए पी इक्वल टू पी क्यू. समजा ही ए पी ची लांबी तीन, पी क्यू ची लांबी तीन,
तसच क्यू आर ची लांबी 3, बी आर ची लांबी 3, हे 3 अधिक 3 किती होणार 6, हे 3 अधिक 3 किती होणार 6। याचा अर्थ पॉइंट क्यू या ए बी चे 2 इक्वल पार्ट करतो, कारण हे 4 इक्वल आहेत। त्याच्यामध्ये जेव्हा इक्वल पार्ट दिलेलं असतं 2, 4, 6, 8, 10, 12 तेव्हा फार सोपं आहे पहा, तेव्हा हा जो मधला पॉइंट असतो या सेगमेंटचा मिड पॉइंट होतो। मी आता उदाहरण घेऊन दाखवलेलं बघा, या संख्या घेऊन दाखवले, हे सर्व करण्याची गरज नाही, डायरेक्ट लिहिता येतं आपल्याला, तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं। मग ह्या उदाहरणात फार सोपं आहे, क्यू इज मिड पॉइंट ऑफ ए बी म्हणायचं आणि मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा, क्यूचे कोऑर्डिनेट्स मिळतात। आता त्याच्या पुढची रीत मी करणार नाही तुम्हाला करायचं, कारण मिड पॉइंट फॉर्म्युला खूप सोपा आहे। या 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट वापरायचे, क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला। मग त्याच्या अगोदर इथे लिहायचं क्यू इज, हे सर्व लिहिल्यामुळे आपल्याला हे असं लिहिता येतं, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी, देअरफोर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला। कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड करतोय आपण, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी आर। मग कोणता फॉर्म्युला यूज करतोय आपण, मिड पॉइंट फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू x1 + x2 / 2, वाय इज इक्वल टू y1 + y2 / 2, x1 + x2 हे x1 + x2 -14 + 6 / 2, या दोघांची वजाबाकी येते 8, 8/2 त्याच्यानंतर y1 + y2 -10 आणि -2 या दोघांची बेरीज येतं -12/2 हे येतं -6। हे कोणाची कोऑर्डिनेट्स मिळाली हो, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सॉरी बी नाही हा क्यू आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू आर। कोणाचे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला, तर क्यू चे, क्यू चा एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला 4, वाय कोऑर्डिनेट काय मिळाला -6। बघा आता कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, बाय मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार। मग आता पी हा ए क्यू चा मिड पॉइंट आहे, कारण ए पी इक्वल टू पी क्यू हे सर्व लिहिलेलं आपण इथे, सेम बाय मिड पॉइंट फॉर्म्युला। आता कोणाचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे, पी चे, त्यासाठी ए आणि क्यू चे कोऑर्डिनेट वापरायचे। अगेन आर इज मिड पॉइंट ऑफ क्यू बी, मग क्यू आणि बी चे कोऑर्डिनेट वापरायचे, कोणाचे फाइंड करायचे आर चे। म्हणजे याच्यानंतर 2 वेळा मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून पहिल्यांदा पी चे आणि आर चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, क्यू चे ऑलरेडी आपण फाइंड केलो। अशा प्रकारे या तिन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतील। सेम पुढचं उदाहरण पण थोडासा फरक आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स विच डिवाइड्स सेगमेंट ए बी इन 5 इक्वल पार्ट्स। बघा मी याच्या अगोदरच्या उदाहरणात सांगितलं होतं, इक्वल पार्ट्सची संख्या जर इव्हन असेल 2, 4, 6, 8 तर आपल्याला डायरेक्ट मिड पॉइंट फॉर्म्युला वापरता येतो, पण पार्ट्सची संख्या जर विषम असेल 3, 5, 7 तर आपल्याला एकदा रेशियो फाइंड करणं कंपल्सरी आहे। मग या सेगमेंट ए बी चे 5 इक्वल पार्ट करण्यासाठी 4 पॉइंट सफिशियंट आहेत, साधारण अंदाजे अंतरावर 4 पॉइंट घ्यायचे, ती 1, 2, 3, 4 यांना नाव देऊ आपण ई क्यू आर एस, तुम्ही नाव काय पण देऊ शकता ए आणि बी व्यतिरिक्त। ह्या 4 पॉइंटमुळे बघा किती इक्वल पार्ट होतात, 1, 2, 3, 4, 5 आणि मग या 4 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे। इथे मात्र लक्षात घ्या, पी हा ए क्यूचा मिड पॉइंट आहे पण क्यूचे कोऑर्डिनेट्स माहीत नाहीत, बरोबर आहे, पण आर हा मिड पॉइंट नाही ए बीचा लक्षात घ्या, कारण इकडे बघा 1, 2, 3 पार्ट होतात, इकडे 2 होतात। मी सांगितल्याप्रमाणे इक्वल पार्ट जर सम असतील तर डायरेक्ट मिड पॉइंट फॉर्म्युला वापरता येतो, अदरवाइज रेशियो फाइंड करावा लागतो। ठीक आहे, मग पहिल्या ओळीत मी थोडक्यात लिहितो, आता लेट पॉइंट पी क्यू आर एस डिवाइड्स, मी सांगतो लेट पॉइंट पी क्यू आर एस डिवाइड सेगमेंट ए बी इन 5 इक्वल पार्ट्स असं लिहायचं। Therefore, AP equal to
PQ इक्वल टू QR इक्वल टू RS इक्वल टू SB किंवा BS देयरफॉर आता रेशियोची व्हॅल्यू आपल्याला मिळवायची आहे. तुम्ही कोणताही पॉईंट घेऊ शकता, पी घ्या असं काही नाही, एस घेतला तरी चालतं, पण हे सोपं जातं. ए पी इज टू पी बी असं लिहायचं वाटल्यास इक्वल पॉईंट पी, हे सर्व माहितीसाठी आहे. पॉईंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशियो, कोणत्या रेशियो मध्ये, ए पी इज टू पी बी, हे ए पी इज टू पी बी मध्ये पॉइंट पी डिवाइड करतो. मग आता किमती ठेवायचे, ए पी इज टू पी बी, हे पी बी म्हणजे कोणा कोणाची बेरीज आहे पहा, पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस बी एस, पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस बी एस, फर्स्ट टर्म ए पी एज इट इज, हे सर्वजण इक्वल आहेत. आपण लाईक टर्म मिळवण्यासाठी या सर्वांच्या किमती 1, 2, 3, 4 ए पीस ठेवायचे आणि मग खालच्या ओळ्या करू. देअरफोर ए पी इज टू पी बी, ही लेफ्ट साइड या रेशियोची व्हॅल्यू मिळते. आता हे ए पी इज टू 1, 2, 3, 4 ए पी 4 टाइम्स आहे इक्वल टू ए पी, ए पी एलिमिनेट होते 1:4. देअरफोर ए पी इज टू पी बी या रेशियोची व्हॅल्यू मिळाली 1:4. मग आता पॉइंट पी सेगमेंट ए बी ला 1:4 पार्ट मध्ये डिवाइड करतो, म्हणजे एम इज टू एन त्या सूत्रातल्या रेशियोची व्हॅल्यू मिळाली आणि एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट माहीत आहेत, यांना आपण x1 y1 आणि x2 y2 मानलो. वाटल्यास इथे लिहूया आपण एम आणि एनच्या किमती माहीत झाल्या म्हणून इथे लिहायचं. सपोज हे x1 किंवा डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं, x1 इज इक्वल टू 20, y1 इज इक्वल टू 10, x2 इज इक्वल टू 0, y2 इज इक्वल टू 20, m इज इक्वल टू 1 अँड n इज इक्वल टू 4. पुढे बाय सेक्शन फॉर्मुला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर, आपण कोणाचे कोऑर्डिनेट फाइंड करतोय इथे लिहायचं, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर. मग एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्मुला एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन, वाय कोऑर्डिनेटचा फॉर्मुला एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. किमती ठेवताना थोडस काळजीपूर्वक ठेवायचं आहे. इथे लिहिलेलं आहे आपण एम ची किंमत 1, एक्स टू ची व्हॅल्यू 0, एन ची व्हॅल्यू 4, एक्स वन ची व्हॅल्यू 20 अपॉन एम प्लस एन 1:4. हे 0 × 1 = 0, या दोघांची गुणाकार 80 आणि 4 + 1 = 5. 80/5 इज इक्वल टू 16 येतं, 16/85 याप्रमाणे. आणि वायचे कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी एम ची किंमत 1, वाय टू ची व्हॅल्यू 20, एन ची व्हॅल्यू 4, वाय वन ची व्हॅल्यू 10 अपॉन 1:4. 20 × 1 = 20, 10 × 4 = 40/50, 60/5 आणि मग 12 × 5 = 60 याप्रमाणे. 60 ला 5 ने भागलं तर 12 येतं. हे झाले एक्स आणि वाय कोऑर्डिनेट कोणाचे, पॉईंट पीचे. या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स माहीत झाले आपल्याला 60, 12. आता पुढे सोपं आहे, बघा इक्वल पार्ट्स ऑड नंबर असतील 3, 5, 7, एकदा रेशियोची व्हॅल्यू फाइंड करायची, या एका पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. आता पुढे सोपं आहे, बघा आता आर हा मिड पॉइंट होईल या पी बीचा, कारण पी बीचे किती इक्वल पार्ट होतात बघा आता 1, 2, 3, 4, 4 समसंख्या असल्यामुळे आर हा
पी बी चा मिड पॉइंट आहे म्हणायचं, इथे लिहायचं पुढच्या स्टेपला, आता मी करत नाही तुम्हाला सोडवायचं. आर इज मिड पॉइंट ऑफ पी बी, देअरफोर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर आर, मग कोणता फॉर्म्युला वापरायचा, एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू, वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. कोऑर्डिनेट कोणते वापरायचे, कोणाचा मिड पॉइंट आहे असं लिहितोय आपण, पी बी चा, म्हणून पी चे आणि बी चे कोऑर्डिनेट वापरायचे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे मिटवायचं कन्फ्युज होत असेल. त्याच्यानंतर आर चे कोऑर्डिनेट मिळाले की आता पुढे काय होतं, क्यू हा मिड पॉइंट होईल कोणाचा, पी आर चा. सेम मिड पॉइंट फॉर्म्युलानुसार क्यू चे कोऑर्डिनेट मिळते. त्यानंतर अगेन एस इज मिड पॉइंट ऑफ बी आर म्हणायचं आणि एस चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. बघा, पहिल्यांदा पी चे झाले, नंतर आर चे झाले, कारण आर हा मिड पॉइंट आहे कोणाचा, पी बी चा. आर चे मिळाल्यानंतर मग क्यू चे मिळतील तिसऱ्या नंबरला, किंवा एस चे, वाईस वर्सा चालतं, क्यू आणि एस. पहिल्यांदा पी चे, त्यासाठी रेशो मिळवावं लागेल, नंतर आर चे मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार पी बी चा मिड पॉइंट आहे दोन झाले, नंतर क्यू तीन आणि नंतर एस चार. अशा ह्या चार पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतील. ठीक आहे, पुढचे तुम्हाला करायचे.